छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांमध्ये संभ्रम आणि गोंधळ आहे, आणि हा संभ्रम आणि गोंधळ कुठेतरी मिटत असताना आता सर्वाधिक जास्त राज्यात चर्चेत असणारी निवडणूक ही लोकसभेची असताना तिथं छत्रपती संभाजीनगर इथल्या नेत्यांचे डावपेच चर्चेत आले आहेत. नेमकं कोणती खेळी खेळली जाते राजकारणात सांगणारा हा खास रिपोर्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचरंगी लढतीचं चित्र आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बलाढ्य आघाड्यांसमोर MIMचं कडवं आव्हान आहे. तर MIMच्या इम्तियाज जलील यांचं आव्हान पंक्चर करण्यासाठी वंचित नाही. MIMचे कट्टर विरोधक अफसर खान यांना संभाजीनगरच्या आखाड्यात उतरवलं. पूरी जिल्हे के लोगों से मुझे ये उम्मीद है कि काम करने वाले को चुनके देंगे ऐसा मैं समझता हूँ. और काम करने के अंदर औरंगाबाद शहर में शायद ही कोई अफसर खान का हाथ पकड़ता है, क्योंकि अफसर खान ने पहले मनपा इलेक्शन लड़ा है, चार चार पाँच पाँच बार चुन के अलग अलग वार्डों से आया हूँ. शहर का 3 बार विरोधी पक्ष नेता रह चुका हूँ, क्योंकि लोगों को मालूम है अफसर खान हमेशा विकास के काम करता है. मुस्लिम मतदारांची विभागणी MIM आणि वंचितमध्ये होईल असं वाटत असतानाच मराठा आणि हिंदू मतदारांच्या विभागणीतही आता 3-3 वाटेकरी झालेत. मवियाच्या चंद्रकांत खैरे समोर महायुतीनं उमेदवाराची घोषणा करण्यापूर्वीच मागच्या निवडणुकीत जवळपास 2.5 मतं घेणारे हर्षवर्धन जाधव पुन्हा अपक्ष म्हणून उभे राहिले, त्यामुळं महायुतीनेही उमेदवारांची निवड करायला उशीर लावला. तिघांचा आग्रह आहे की तू आमच्यासोबत लढला पाहिजे, आम्ही आमच्या पक्षात बोलतो. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की निवडणूक ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या 18 पकड जातीच्या मावळ्यांच्या जोरावर ही निवडणूक मी नशीब जिंकेल. विजयाचं गणित माझ्याकडे आहे. राहिला उमेदवारीचा प्रश्न, तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जर वाटलं विनोदची क्षमता आहे तर ते मला आशीर्वाद देतील. ठाकरे गटाच्या खैरेंना गेल्या निवडणुकीत इम्तियाज जलील यांच्या पाठोपाठ 2 क्रमांकाची मतं मिळाली होती. यंदा दानवे खैरे कोल्ड वॉरमुळे निवडणूक चर्चेत आहे. कोणी येऊ द्यावं काही नाही, हा बालेकिल्ला माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे आणि उद्धव साहेबांचं नेतृत्व सध्या आहे, त्यामुळे हा उद्धव साहेबांचा नेतृत्वाचा विजय राहणार. जागा वाटप ते उमेदवार निवड या सावळ्या गोंधळात अजून संभाजीनगरची निवडणूक फक्त नेत्यांच्या विजयांसाठी नाही तर प्रत्येक पक्षाच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यामुळे कोण जिंकणार आणि कोण संपणार हाच पॅटर्न मतदारसंघात राबवला जातोय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.